हॅलो माय लवली बेकर्स वेलकम टू स्पर्श केक चला तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या मुलाचा बड्डेचे केक पूर्ण डिटेलमध्ये तर मी त्या केकचे काही फोटो आणि माझ्या मुलाचे काही फोटो या व्हिडिओमध्ये मी ॲड केलेले आहेत तर त्याच्या बड्डेचा केकचं पूर्ण डिटेलमध्ये मी या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे तर मी दो दोन के जीचा ट्रिपल टायर केक बनवलेला आहे आणि त्यामध्ये मी चॉकलेट फ्लेवर पायनॅपल फ्लेवर आणि ब्ल्यूबेरी फ्लेवर असे तीन फ्लेवर बनवून घेतलेले आहे तर हा सर्वात वरची लेअर आहे सर्वात वरचा टॉपवरचा केक आहे तर यासाठी मी शंभर ग्राम प्रिमिक्स घेतलेले आहे व त्यामध्ये टेन एम एल ऑइल टाकलेले आहे व थोडासा ब्ल्यूबेरी कल ब्ल्यूबेरी इमल्शन टाकून मी ते चार इंचच्या टीनमध्ये छान असे ट्वेंटी मिनिट बेक करून घेतलेले आहे व थंड झाल्याच्या नंतर त्याची आयसिंग कटिंग आणि लेअरिंग करून घेतलेली ले आहे व क्रमकोटिंग झाल्याच्या नंतर आता आपण ब्लू क्रीमनी पूर्ण केक कव्हर करून घेत आहे तर त्यांनी मला ट्रिपल लेअरचा केक बनवायला सांगितला होता आणि बोलला मम्मा मला पूर्ण वेगवेगळे फ्लेवरसुद्धा हवे आहे तर तू मला तसा बनवून दे तर मी बोलले ठीक आहे बाळा मी तुला जसा हवा आहे मी तसाच तुला केक बनवून देईल तर आता आपण तो फ्रीजमध्ये ठेवून घेतलेला आहे तर ही सेकंड लेअर आहे व यासाठी हा चॉकलेट फ्लेवरचा सेकंड लेअरचा केक आहे तर यासाठी मी दोनशे ग्राम प्रिमिस घेतलेले आहे व ट्वेंटी फाय एम एल ऑ ऑइल टाकलेले आहे व त्यामध्ये हंड्रेड एम एल पाणी टाकून छान असे मिक्स करून ते सहा इंचच्या टीनमध्ये बेक करून घेतलेले आहे व थंड झाल्याच्या नंतर त्याची आयसिंग करून घेतलेली आहे व क्रमकोटिंग करून घेतल्याच्या नंतर आता आपण केकला फायनल फिनिशिंग करून घेत आहे क्रमकोटिंग झाल्याच्या नंतर छान असे पायपिंग बॅगच्या मदतीने पूर्ण केक मी क्रीम कव्हर करून घेत आहे व व पॅलेट नाईप आणि स्क्रॅपरच्या मदतीने खूप छान अशी फिनिशिंग देणार आहे तर बघा जर केकला तुमच्या फिनिशिंग खूप सुंदर असेल तर तुमचा केक नक्कीच खूप छान असा दिसतो तर आता ही सर्वात खालची लेअर आहे तर हा मी आठ इंचच्या टीनमध्ये बेक केलेला आहे तर त्यासाठी मी तीनशे साठ ग्राम प्रिमिक घेतलेले आहे व त्यामध्ये मी थोडासा येलो कलर आणि पायनॅपल इसेन्स टाकून मी छान असे बॅटर कन्सिस्टन्सी येईपर्यंत मिक्स करून घेतलेले आहे व आठ इंचच्या टीनमध्ये मी बेक करून बेक केलेले आहे व त्यासाठी मला फोर्टी फाय मिनिट लागलेले आहे व थंड झाल्याच्यानंतर त्याची छान अशी आयसिंग लेअरिंग आणि कटिंग करून घेतलेली आहे व क्रमकोट करून ठेवला होता मी फ्रीजमध्ये तर आता आपण केकला फायनल फिनिशिंग करत आहे तर थोडेशा क्रीममध्ये मी येल्लो कलर टाकलेला आहे व तो पायपिंग बॅगमध्ये भरून मी छान असे केकला पूर्ण यल्लो ने कवर करून घेत आहे केकला खूप छान अशी फिनिशिंग द्यायची आहे कुठेही तुमचे क केकचे केकला केक शार्प पेजेस आले पाहिजे आणि कुठेही केक असा असा दिसला पाहिजे की कस्टमरला बघता क्षणी तुम्हाला ऑर्डर दे द्यावे अशी इच्छा झाली पाहिजे तर बघा खूप सुंदर असा केक बनवला होता तर माझ्या मुलाचा हा ट्वेल्थ बड्डे होता आणि त्यांनी मला जसं सांगितलं मी त्याला सेम टू सेम तसाच बनवून दिलेला होता तर खूप सुंदर अशी फिनिशिंग करायची आहे तर बघा आता आपल्या केकला पूर्ण येल्लो कलरनी आपण पूर्ण केक कव्हर करून घेतलेला आहे व आता साईडनी थोडी बॉर्डर काढून घेऊया जेणेकरून ते दिसायला खूप सुंदर असे दिसेल थोडी वरच्या साईडची फिनिशिंग एवढी छान झाली नाही पण चालते कारण की तिथे तेथे आपला केकमध्ये येणार आहे त्यामुळे ते त्यामुळे ते झाकून जाईल तर बघा थोडीशी मी ब्लू कलरची क्रीम घेतलेली आहे व ती पायपिंग बॅगमध्ये टाकून छान अशी नूर फोर्टीन हे नोजल वापरून छान अशी बॉर्डर बनवून घेतलेली आहे तर आता बघा आपला जो हाफ के जीचा केक होता तो मी क्रमकोट करून फायनल फिनिशिंग करून तो फ्रीजमध्ये ठेवून दिलेला होता आणि थोडा थंड झाल्याच्या नंतर मी आता त्यावरती गना स्प्रेड करत आहे जेव्हा तुमची फायनल फिनिशिंग होते चॉकलेट केकची तेव्हा थोडा वेळ तुम्ही केक फ्रीजमध्ये ठेवा जेणेकरून तो छान असा थंड होईल आणि नंतर फिफ्टी फिफ्टी एम एल मी गनाश घेतलेले आहे व ते छान असे थोडेसे गरम करून मी केकवर स्प्रेड करून घेत आहे जेणेकरून ते खूप छान असे स्प्रेड होईल जेव्हा तुम्ही केक हा थंड करून फ्रीजमध्ये घ्याल आणि गनाश स्प्रेड करा तेव्हा खूप छान असे आपल्या केकची केकची फिनिशिंग येते आणि दिसायलाही खूप सुंदर असा केक दिसतो तर बघा आपल्या केकवर किती मिररसारखा ग्लेज आलेला आहे ना दिसत आहे ना एकदम शायनी शायनी लूक खूप सुंदर असा केक झाला होता सर्वांना खूप केक आवडला बड्डेचा तर बघा पूर्ण के ग गणाशनी आपण केक हा कवर करणार आहे तर हा केक बघा हाफ के जीपेक्षा थोडासा जास्त झाला होता म्हणजे पावून के जी जवळजवळ झाला होता तर पूर्ण आपला हा केक टू के जीचा आहे तर बघा आता आपण छान असा पूर्ण कवर करून घेतलेला आहे व आता तो थंड करायला फ्रीजमध्ये ठेवून घेतला आहे थोड्या वेळ थंड झाल्याच्या नंतर तिन्ही केक मी फ्रीजच्या बाहेर काढले व आता मी एक एक केक अरेंज करत आहे केकवरती तर या केकचे व्हिडिओ व्हिडिओ माझा मुलगा करत होता थोडा त्यामुळे थोडा कॅमेरा हल्ला आहे कारण की मी ट्रॅप ट्रायपॉडला कॅमेरा लावला नव्हता तर तो बोलला मम्मा मी थोडासा व्हिडिओ करतो तू केक अरेंज कर कारण त्याचा केक बनवताना तो माझ्या जवळ होता त्याला इच्छा होत तो खूप एक्सायटेड होता की मम्मी माझा केक कसा बनवते तर तो माझ्या जवळच बसलेला होता आणि त्या दिवशी संडेसुद्धा होता त्यामुळे त्याला स्कूललासुद्धा सुट्टी होते तर बघा आता पॅलेट नाईपच्या मदतीने एक एक के केक मी छान असा एकमेकावर अरेंज करून घेतलेला आहे दिसायलासुद्धा खूप छान असे दिसत आहे बघा कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर दिसत आहे आता परत नूर फोर्टीन हे नोजल घेतलेले आहे व ते पायपिंग बॅगमध्ये टाकून व्हाईट क्रीम घेऊन मी छान अशी केकला बॉर्डर बनवून घेत आहे तर या नूर फोर्टीन या नोझलचा उपयोग केल्यामुळे खूप छान अशी केकची केकला बॉर्डर तयार होती माझ्याकडे खूप सारे नोझल्स आहे पण त्यापैकी मला हेच नोझल खूप आवडते त्याची डिझाईन खूप सुंदर अशी होते थोडा कॅमेरा हलत आहे पण प्लीज तुम्ही त्याच्याकडे इग्नोर करा तुम्हाला मी या व्हिडिओमधून काय दाखवत आहे हे प्लीज घ्या प्लीज बघा किती सुंदर हा केक झालेला आहे आता वरच्या साईडनी मी नूर नूर एट हे नोजल घेतलेले आहे व येलो कलरची क्रीम घेऊन मी ती पायपिंग बॅगमध्ये टाकून छान असे वरच्या साईडनी सुद्धा मी बॉर्डर बनवून घेत आहे तर पूर्ण ले पूर्ण केकला आपली आता बॉर्डर बनवून झालेली आहे तर आता थोडेसे आपण स्प्रिंकल साईडनी टाकून घेऊया जेणेकरून ते दिसायला खूप सुंदर दिस दिस दिसते जेव्हा आपण स्प्रिंकलर्स टाकू तेव्हा ते खूप सुंदर असे दिसते ज तर बघा पूर्ण पूर्ण केकला आपण स्प्रिंकलर्सने कव्हर करून घेऊया तर ते बघा किती सुंदर दिसत आहे जेव्हा आपण स्प्रिंकलर्स अप्लाय करतो तेव्हा आता आपण मी मी फाउंडनच्या कटरचा उपयोग करून स्पर्श असे नाव बनवून घेतलेले आहे व छान अशा आता केकवर मी ते अरेंज करत आहे खूप सुंदर असे दिसते बघा नाव किती सुंदर दिसत आहे ना स्पर्श स्पर्श या स्पर्श या नावावरच माझ्या माझ्या केक माझे केक्स आहेत आणि माझ्या सुद्धा स्पर्श केक हेच नाव दिलेले आहे तुम्हाला स्पर्श केक हे नाव कसे वाटत आहे हे जर आवड स्पर्श नाव जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा की हे नाव कसे आहे माझ्या मुलाचा हा ट्वेल्थ बड्डे आहे तर असे मी ट्वेल्थ नंबरचं नंबरसुद्धा मी फाउंडनच्या कटरनी बनवून घेतलेला आहे तर बघा सुंदर असे आपले डेकोरेशन झालेले आहे आता सुंदर असा एक टॅग लावलेला आहे आणि आपल्या केकचे डेकोरेशन खूप सिंपल बनवलेले आहे पण खूप सुंदर दिसत आहे कलर कॉम्बिनेशन सुद्धा खूप सुंदर असे झालेले आहे मुलांनी पूर्ण व्हिडिओ हा बनवलेला आहे त्यामुळे थोडासा ब्लर होत आहे त्यामुळे प्लीज प्लीज त्याबद्दल सॉरी बघा आता आपल्या या केकचे पूर्ण फायनल लुक कसे दिसत आहे दिसत आहे ना सुंदर खूपच मला तर खूप आवडले आणि जर तुम्हाला आवडले असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा की आपला केक कसा झालेला आहे फक्त दोन के जीमध्ये आपण ट्रिपल टायर केक बनवलेला आहे खूप सुंदर असा केक दिसत आहे बघा कलर कॉम्बिनेशन जर तुम्ही योग्य पद्धतीने केले आणि जर तुमच्या केकला खूप सुंदर अशी फिनिशिंग झाली असेल तर तुमचा केक नक्की तुमच्या कस्टमरला आवडेल आणि नेक्स्ट टाईम तुम्हाला कस्टमर ऑर्डर देतील तर बघा आता पू आपल्या केकचे पू फुल तुम्हाला मी लुक दाखवलेले आहे आणि तुम्ही आत्तापर्यंत आपल्या के आपल्या आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ जर बघितले नसतील तर नक्की ते, ते जाऊन पूर्ण डिटेलमध्ये आपले व्हिडिओ असतात तुम्ही नक्की डिटेलमध्ये जाऊन बघा आणि पूर्ण तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्समध्ये जर कोणी केक्स बनवत असेल त्यांनासुद्धा आपल्या चॅनलचे नाव सुचवा जेणेकरून त्यांनासुद्धा घर बसल्या पूर्ण केक व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग अँड हॅपी बेगी भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय